थैंक्यू थैंक्यू। जाव्या मैदानाच्या आत सुपर ओव्हरचा सामना, स्ट्राइकला फलंदाज महेंद्र शिवशरण नॉन ट्रॅकच्या बाजूला, अमोल आणि गोलंदाज मरकुती गोलंदाज आशुतोष गोलंदाजीवरती तयार। सुपर ओव्हरची लढत, एकदा जोरदार ताळे वाजवू आपण या दोन्ही टीमसाठी। ओ भन्नाट वेगाचा, भन्नाट वेगाचा चेंडू सेकंड नंबरला आशुतोष। मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू डॉट आलाय, पाहिजे गोलंदाजीवरती तयार आशुतोष, गोलंदाज तयार। ओ हा चेंडू मात्र खराब असेल, हा चेंडू खराब। सुपर हलकी, ओ अली वाले काका थांबा, तुमचा उत्साह मी समजू शकतो, नका प्रत्येक बोलला, नका प्रत्येक बोलला नाही, त्यांना डिस्टर्ब नका करू। 3000 लोक आता ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत, 3000 लोक अजूनही मात्र ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेत आहेत। नशीब कोल्हापूर जिल्ह्याचं आहे, अजून बाकीच्या जिल्ह्यांना चान्स द्यायचा बाकी आहे। एक धाव आहे धावपळकरती, परत येतो गोलंदाज आशुतोष तयार, उजव्या तारे मारा। ओ चेंडू हवेत, क्षेत्रक्षक मात्र चेंडूवरती पोहोचलाय, झेल झालाय महेंद्र शिवशरण मात, महेंद्र शिवशरण मात। झालं का हलगी? थँक्यू। तुमच्या वाजवण्यामुळे आनंद बाकीच्यांना येतो, पण इकडे त्रास नाही झाला पाहिजे। मग सर सॉरी, श्रीकांत सर सॉरी, इथं पहिल्या फलंदाज बाद झालाय। सुपर ओव्हरची लढत मैदानाच्या आतमध्ये प्रमाण आपल्याला पाहायला मिळते, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलेला आपल्याला पाहायला मिळालाय। शेवटची जोडी मैदानाच्या आत, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तो असेल ऋषिकेश माळी। मैदानाच्या आतमध्ये आलाय डावखुऱ्याचा फलंदाज आहे ऋषिकेश माळी, काय करमत करतो आपल्याला पाहायचंय। शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे, गोलंदाज तयार, गोलंदाजी भरती। दहा प्रकार धावसंख्या एक आहे, एक फलंदाज बाद, शेवटची जोडी मैदानाच्या आत, अजूनही चार चुंड्याचे बाकी आहेत आशुतोषचे। भन्नाट वेगाचा, भन्नाट वेगाचा चेंड आहे। मला वाटतं आता समृद्धी महामार्ग जो सुरू झालाय, त्या समृद्धी महामार्गावरती एखादी गाडी जर आपण पाहिली खूप जोरात जाते, 180 190 200 त्याच्यापेक्षा जास्त वेगाचा चेंडू होता। ऋषिकेश माळीला चेंडू समजू शकला नाहीये, इतका जोरदार चेंडू, चांगला चेंडूचे प्रमाण पाहिले मला। चेंडू डॉट एक धाव आहे, धाव फरकावरती गोलंदाज तयार। हो गोलंदाज बाद, ओनली वन सिंगल, ऑल आउट, ऑल आउट, समज असा फायटर, संपूर्ण टीम ऑल आउट।
ऑनलाइन प्रेक्षक निश्चित प्रमाण अगर अपने स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत। खूप मोठा जल्लोष, खूप मोठा आनंद निश्चित प्रमाण साजरा होता पाहायला मिळतोय। पिंपरी संघाची एकच धाव होती, एकच धाव पिंपरी संघाकडून गोलंदाज झाला कमलेश नावाचा। भोसरी संघाला बनवायच्या होत्या दोन धावा, कमलेश सारख्या गोलंदाजाने शतक निर्धाव टाकलं। कुछ भी हो सकता है, हे क्रिकेट आहे भाई। एक धाव जरी झाली असेल दोन धावा तर बनवायच्या आहेत, त्या बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, हे तितकाच खरं आहे। प्रेक्षकांनी जे मैदान डोक्यावरती घेतलंय ते हे मैदान म्हणजे पॅव्हिलियन ग्राउंड निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खूप मोठी गर्दी निश्चितप्रमाणे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। कमिटीच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय इथे या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामकाज पाहायला मिळालं। स्पेशली थँक्स संतोष नारेकर लाईव्हचं काम, स्पेशली थँक संपूर्ण कॅमेरामन स्कोरर सलीम भाई, त्याबरोबर हसने नादवे ऑनलाईन स्कोरर, आमचे सुरेश सर, सुरेशजी पारखे यांना मनापासून धन्यवाद। डीजे नागेश थोडासा त्रास झाला भाऊ आमच्यामुळे, पण माफी असेल। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तीने मदत केली त्या त्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद। आम्ही पाच दिवस आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करतोय, पण एक समालोचक म्हणून निवेदक म्हणून बऱ्याच वेळा अशा पण घटना आम्ही पाहतो की नजर चुकीने कोणाचा नाम उल्लेख राहतो। बोलण्याच्या ओघामध्ये आपण बरंच काय बोलून जातो, एखादा शब्द इकडे इकडे तिकडे होतो आणि एखाद्याचं मन मात्र दुखलं जात, ते मनन जर दुखवलं असेल तर इथे मनापासून माफी असणार आहे। हा धन्यवाद। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोचली गेली, स्ट्राईकला असेल अनिकेत माने, नॉन ट्रॅकच्या बाजूला दरम्यान अगदी आपण पाहतोय साहिलला आपण पाहणार आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल सचिन, सचिन दौगुले। बनवायच्या दोन धावा, दोन धावा निश्चितप्रमाणे बनवायच्या आहेत। सुपर ओव्हरची लढत आहे, एक एक चेंडू महत्वाचा राहील, एक एक डॉट महत्वाचा राहील, प्रत्येक विकेट महत्वाची राहणार आहे। एक धाव फक्त या दरम्यान अगदी बनवली गेली ती असत फायटर्स संघाकडून आणि ती सुद्धा धाव वाईटच्या रूपाने आली। दोन्ही फलंदाज शून्य शून्य धाव संघाची बाद झाले, पण जिद्द चिकाटी मेहनतीच्या जोरावरती इथे काय होणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय। संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात आहे। गोलंदाज सचिन तयार, समोरच्या बाजूला अनिकेत माने, छे गेंडे धोरण आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेचा मानकरी ठरलेला संघ आहे तो असेल कर्णवीर केसरी प्रतिष्ठा। डीजे नागेश, डीजे नागेश खेळपट्टीवरती नाही, खेळपट्टीवरती नाही, खेळपट्टीवरती फक्त नाच नका करू, समोर या इकडे जरा समोर या, डीजे नागेश स्टार्ट करा, डीजे नागेश हा खेळपट्टीवरती नाचू नका,